तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम। मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये। कालचा तुम्ही ब्लॉग पाहिलात असेल, काल आपला शो होता बीडला आणि जसा शो झाला आम्ही निघणार होतो पण तेवढ्यात गाडीचा काहीतरी इश्यू झाला त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झालं तिथून निघायला। तर आम्ही तिथून निघालो 12 वाजता आणि इथं आम्ही सकाळी पोहोचलो आहे। आता आलो आहे आम्ही नाशिकला। जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो होतो की नेक्स्ट ब्लॉग नाशिकचा असेल, तर आता आम्ही सकाळी नाशिकला पोहोचलो आहे। इथे पोहोचल्यावरती आम्ही थोडा वेळ झोपलो आणि आता झालो आहे फ्रेश। अच्छा, आणि आता पुन्हा चाललो आहे शोसाठी आणि आपली अर्धी टीम पुढे गेली आहे आणि आपण आहोत। ठीक आहे। आणि आपल्यासोबत आहे ताई पण आहे आणि नर्स पण आहेत, ते येतील थोड्या वेळाने। सगळेजण आले की मग आपण शोच्या जिथं आपलं लोकेशन आहे तिथे जाणार आहोत। तर आजचा हा ब्लॉग पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा, माझी इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर। तर मी भेटतो तुम्हाला आता डायरेक्टली शोच्या इथे। आणि आता आम्ही चाललो आहे लोकेशनला। या ताई मला इथे घेऊन आलेल्या मगाशी काकी बोलला तर। अच्छा, या काकी मला घेऊन आलेल्या भेटा नक्की। नाही 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 नाही, चुकलं, मेरे मुंह से निकल गया, गलती हो गई, मेरे मुंह से निकल गया। आणि इथे थांबलो आम्ही रात्री, आम्ही सकाळी आलो इथे थांबलेलो हॉटेल रॉयल हेरिटेज। बाकी सगळे गेले आणि आता आम्ही चाललो। सुनील दादा आहे आणि वाणी सर आहेत, तर आम्ही करायचं जवळच लोकेशन आहे। आणि हा शो झाला की डायरेक्ट आपण जाणार आहोत मुंबईला आपल्या घरी। आम्ही इथे पोहोचलो आहे लोकेशनला आणि महाकवी कालिदास कला मंदिर इथे आपला पण शो झाला होता। नवरात्रीतून आपण इथं शोला आलो होतो आणि सेकंड टाईम आहे माझा इथे शो, तिथे मी आलो आहे। आणि बारक्यादा वगैरे सकाळीच आले होते, तर आता आम्ही थोडं चाललो आहे नाश्ता करायला। नाशिक आणि आम्ही आता आलेलो नाश्ता करायला आणि आम्ही मागवली मिसळ। हे बघा इकडे नाशिकची मिसळ कशी आहे, डायरेक्ट पापड बिपड फुल। मी असं पहिल्यांदा बघतोय मिसळ सोबत पापड दिलेला, तू बघितला आता कधी? आणि हे पण पहिल्यांदा बघतोय, हे दही आहे ना, दही मिसळ ठीक आहे, दही मिसळ। हा तर आपण टेस्ट पण करून बघूया कशी आहे। तर आत्ताच आम्ही नाश्ता करून आलो होतो पण आपल्या प्रोडक्शनने इथं जेवणाची पण सोय लगेच केली, इतकी भूक पण नाही लागली। आम्ही इतका मिसळपाव आम्ही खाऊन आलेलो आणि आता लगेच जेवायला बोलले। जेवणात काय काय सांगा? हो हा इथं फोन वरती बिझी आहे जेवताना, तो तिथं जेवताना पबजी खेळतोय। याला म्हणतात माणूस हा। तर आपण पण थोडस जेवूया। ताई काय बोलली इथं बोल आम्ही इथं आले 11 वाजता आणि हे बघा आम्ही सगळे मेकअप वगैरे करून बसलोय पण आमचा अजून कार्यक्रम चालू होत नाही। एक स्कूलचा अॅन्युअल चालू आहे बाहेर
त्यांचा जेव्हा तो प्रोग्राम संपेल तेव्हाच आमचा प्रोग्राम चालू होणार आहे. तर बघू आता किती वेळ लागतो त्यांना. आम्हाला तर 3 टायमिंग दिला होता, आता 2:30 वाजले, अर्ध्या तासात तर संपणार नाहीये. बघू आता किती वाजता संपणार, किती वाजता आमचा शो चालू होत आहे. ठीक आहे, तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटतं ते पण सांगा कमेंटमध्ये. We'll be right back.
एवढी सुंदर परफॉर्मन्स केली आणि शेवटच्या गाण्यात तुम्ही देखील परफॉर्मन्स केलाय, तर माझी अपेक्षा आहे या गाण्यात या तालासोबत तुमच्या गाण्याचा ताल देखील आला पाहिजे. जरा गाणे म्हणतो आजचा शो आपला चालू आहे, बट काही इश्यू झाले त्याच्यामुळे मला परफॉर्मन्स करता नाही आला. मला आणि जी अर्धी टीम आहे आपली ती चाललो आहे आम्ही मुंबईला रिटर्न. आपल्यावरती शो चालू आहे पण ही गाडी आहे जी आपली मुंबईला पोचवायची आहे लवकर, त्याच्यामुळे आम्हाला बोलले तुम्ही जा या गाडीतून. तर आजचा शो इतकेच डान्स आपल्याला मिळतील. पुढे परफॉर्मन्स चालू आहे पण मला ब्लॉग करता नाही आला. मी आता चाललो आहे मुंबईला. तर मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा इतकाच होता कारण आता आम्हाला जायचं मुंबईला, त्यामुळे इतकाच शो होता आजचा. तोपर्यंत तुम्ही खुश राहा, हॅपी राहा. आजचा ब्लॉग इथेच संपूया. टाटा, बाय बाय. खतम. बाय बाय. टाटा. गुड बाय. गया.